ब्राझीलमधील उद्योग, ब्राझीलमधील पहिला उद्योग बघणार आहे आपण शेती उद्योग. ब्राझीलच्या उच्च भूमी व किनारी प्रदेशात शेती हा व्यवसाय केला जातो. अनुकूल हवामान आणि तेथील भूरचना यामुळे विविध प्रकारची पिके या क्षेत्रात घेतली जातात. बघा, या ठिकाणी नकाशामध्ये आपल्याला हिरवा रंगाचा जो काही प्रदेश दर्शवलेला आहे, तर हा ब्राझीलच्या उच्चभूमी आणि किनारी प्रदेशाचा भाग आहे. या भागामध्ये प्रामुख्याने शेती व्यवसाय केला जातो. आता ब्राझीलच्या याच भागामध्ये शेती व्यवसाय का केला जातो? तर त्या ठिकाणचं अनुकूल हवामान आणि त्या ठिकाणची भूरचना, जमिनीची भूरचना ही शेतीसाठी अगदी योग्य असल्यामुळे याच भागात मोठ्या प्रमाणात शेती केली जाते. महत्त्वाची पिके: भात व मका हे ब्राझीलचे महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. मका हे पीक ब्राझीलच्या मध्य भागात घेतले जाते. तसेच काकाओ म्हणजे कॉफी, सोयाबीन, रबर आणि ऊस यासारख्या नगदी पिकांचे उत्पादनही मोठ्या प्रमाणात घेतले जाते. ब्राझील हा कॉफी व सोयाबीन निर्यातीत अग्रेसर देश आहे. बघा, ब्राझीलमध्ये आपल्याला माहिती आहे की ब्राझील या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर कॉफीचे उत्पादन केले जाते. त्याचबरोबर सोयाबीनचे उत्पादनही मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. त्यामुळे ब्राझील हा जो काही देश आहे, यातून कॉफी आणि सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात निर्यात केली जाते. आता कॉफीचे उत्पादन प्रामुख्याने मिनास झिराईस व साओ पावलो या भागामध्ये घेण्यात येते. ब्राझीलमधील उद्योग: शेती. आता शेतीतला पुढचा मुद्दा आहे फलोत्पादन. आता पिकांशिवाय केळी, अननस, संत्री व इतर लिंबूवर्गीय फळांचे उत्पादनसुद्धा ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. बघा, नुसतं अन्नधान्य पिके किंवा नगदी पिकांचं उत्पादन हे ब्राझीलमध्ये घेण्यात येत नसून, या व्यतिरिक्त फलोत्पादनसुद्धा ब्राझीलमध्ये मोठ्या प्रमाणात घेण्यात येते. पुढचा मुद्दा आहे पशुपालन. ब्राझीलमधील गवताळ प्रदेशात गाई, शेळ्या, मेंढ्या यांचे पालन केले जाते. बघा, या ठिकाणी आपण लाल रंगाने जो प्रदेश दर्शवला आहे, पॅरोना नदीचा प्रदेश, तर यामध्ये मोठ्या प्रमाणात पशुपालन हा व्यवसाय केला जातो. कारण या प्रदेशामध्ये गवताळ प्रदेशाचं भाग असल्यामुळे या ठिकाणी गाई, शेळ्या, मेंढ्या यांचे पालन केले जाते. तसेच पशुपालन व्यवसायावर आधारित दुग्धोत्पादन व्यवसाय आणि मांस उत्पादन व्यवसाय ही ब्राझीलमध्ये केले जातात. ब्राझीलमधील उद्योग: ब्राझीलमधला पुढचा उद्योग आपण बघणार आहोत खाणकाम. आता खाणकाममधला पहिला मुद्दा आहे पूर्व भाग. बघा, नकाशामध्ये आपल्याला लाल रंगाच्या रेषेने पूर्व भाग दाखवलेला आहे ब्राझीलचा. या पूर्व भागामध्ये मॅग्नीज, निकेल, तांबे, बॉक्साईट इत्यादी खनिजांचे मोठ्या प्रमाणात साठे आढळतात. आता पुढचा मुद्दा आहे ॲमेझॉन नदी खोऱ्याचा प्रदेश. हा बघा, या ठिकाणी नकाशामध्ये हिरव्या रंगात दर्शवलेला आहे ॲमेझॉन नदीचा प्रदेश. ॲमेझॉन नदीचं खोरं या ठिकाणी आपण बघतोय. तर या प्रदेशामध्ये प्रदेशाची दुर्गमता, घनदाट अरण्ये, सुप्त खनिज साठ्यांसंबंधीचे अज्ञान इत्यादी प्रतिकूल घटकांमुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यात खाणकाम व्यवसायाचा विकास झालेला नाही आहे.
बघा, हे जे ॲमेझॉन नदीचं खोरं जे आहे ते अतिशय घनदाट अभयारण्य जंगलांनी वेढलेलं आहे, तर त्यामुळे या ठिकाणी खाणकाम व्यवसायाचा जास्त विकास झालेला नाही आहे. तर पुढचा मुद्दा आहे उच्च भूमी प्रदेश. बघा, हा जो काही उच्च भूमीचा प्रदेश आहे तर त्यामध्ये खनिजांची उपलब्धता, देशातील खनिजांची वाढती मागणी, वाहतुकीच्या सुविधा यासारख्या अनुकूल घटकांमुळे ब्राझीलच्या उच्चभूमी प्रदेशात खाणकाम व्यवसायांचा विकास झाला आहे. बघा, या ठिकाणीचा जो काही प्रदेश आहे त्या ठिकाणी खनिजांची वाढती मागणी, त्याचप्रमाणे खनिजांची त्या ठिकाणी असलेली उपलब्धता, वाहतुकीच्या सुविधा यामुळे खाणकाम व्यवसायासाठी अनुकूल असं वातावरण निर्माण झालं आहे. त्यामुळे या भागामध्ये खाणकाम व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो.